ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून विकास कामांचे लोकार्पण सुरू असून त्यांच्या आमदार निधीतून वैकुंठ रथाचे देखील लोकार्पण करण्यात आले आहे। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या स्थानिक आमदार निधीतून विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण हे सुरूच असून पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वदूर विकास करण्यासाठी आमदार राहुल ढिकले प्रयत्नशील आहेत। मखमलाबाद, आडगाव, जेल रोड, नाशिक रोड या ग्रामीण भागांसह शहरी भागात अनेक विकास कामे ढिकले यांनी मार्गी लावली आहेत। दरम्यान मरणोत्तर अखेरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्रात 2 शववाहिका अर्थात वैकुंठ रथ मंजूर झाले असून त्या प्रत्यक्षात रस्त्यावर दिसल्या आहेत। या दोन्ही वैकुंठ रथाचे लोकार्पण माजी नगरसेवक उल्हास धनवटे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार राहुल ढिकले, प्रवीण भाटे, मयूर नाटकर, विलास जोशी, अविनाश भाटे, मयूर इघे, जय मोजवती, नरेंद्र इघे, राहुल ससाणे, तुषार नाटकर आदी उपस्थित होते। गेल्या 2 वर्षापासून जो कोविड काळ होता त्या कोविड काळात नाशिक शहरात शववाहिकेचा प्रचंड तुटवडा जाणवला। लोकांना शववाहिकेचं 4-4, 5-5 तास वेटिंग करावं लागायचं। त्या दृष्टिकोनातून मी आज आमदार निधीतून आमच्या पंचवटी परिसर आणि नाशिक रोड परिसरासाठी 2 शववाहिका आज लोकार्पण होत आहेत। जे गोरगरीब लोक आहेत ज्यांना शववाहिकेसाठी वेटिंग करावं लागतं अशा लोकांच्या सोयीसाठी या शववाहिकांचा आज लोकार्पण सोहळा आम्ही केला आहे। आणि नाशिक पूर्वमध्ये आम्ही जे काम करतो आहोत ते काम लवकरच जनतेला एक चांगलं दिसेल आणि विविध विकास कामं आम्ही येत्या महिन्याभरात लोकार्पण करतो आहे। ते नाशिक महापालिकेच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने आम्ही चांगलं काम उभं करू एवढंच सांगतो। धन्यवाद। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।